दरम्यान या भेटीमध्ये काय घडतंय जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात गेल्या तासाभरापासून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होते आहे. सिल्वर ओक वर गेल्या तासाभरापासून ही बैठक सुरू आहे. काय अधिक माहिती मिळते या बैठकीबाबत, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते? हेमाली, साहजिकच ही राजकीय भेट आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये ज्या प्रकारे चर्चा सुरू आहेत, महाविकास आघाडीमध्ये जे मतभेद आहेत त्या संदर्भात ही या बैठकीमध्ये चर्चा अपेक्षित आहे आणि त्यानुसार ही चर्चा होऊ शकते. आणि त्याचबरोबर ठाकरे आणि शरद पवार यांच्यामधील जे काही वक्तव्यांच्या संदर्भातले मतभेद आहेत ते देखील या बैठकीमध्ये समोर जातील. कारण शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे बैठकीसाठी आहेत, तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे बैठकीमध्ये सामील झालेले आहेत. त्यामुळं या येत्या काळामध्ये महाविकास आघाडीची भूमिका जी आहे ती एकत्रित असावी, एकसंध असावी, त्यामध्ये कुठल्याही प्रकारे मतभेद नसावेत अशा प्रकारे. सगळं ठीक आहे ना? ही सांधेदुखी, व्हेरिकोज व्हेन्स, डायबिटीस, अस्थमा, तुमची काय व्यथा आहे? आता चिंता नाही कशाची, नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. हे त्यासाठीची ही बैठक आहे, कारण गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळी वक्तव्य विविध तिन्ही पक्षांकडून येताना दिसून येत आहेत. अदानीच्या संदर्भातली भूमिका असू दे किंवा मोदींच्या डिग्री संदर्भातली भूमिका असू दे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य असू दे, यामुळंच यावरूनच सध्या वातावरण महाविकास आघाडीमध्ये तापलेलं आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमुठ या सभांना चांगला प्रतिसाद मिळतोय. संभाजीनगरमध्ये झालेली सभा ही सर्वात चांगली सभा होती, लोकांचा प्रतिसाद मिळतोय. येत्या 16 एप्रिलला देखील नागपुरात वज्रमुठ ही सभा, महाविकास आघाडीची सभा होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर एकीकडे प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे अशा प्रकारचे मतभेद टाळले जावेत याच्या दृष्टिकोनातून ह्या बैठकीचं महत्त्व अधोरेखित होतोय. नक्कीच कृष्णात. आणि त्यातच कालच निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलेला, राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आलेला आहे, त्या अनुषंगाने काही चर्चा या बैठकीत होऊ शकते? नक्कीच चर्चा होऊ शकते, परंतु सर्वात मोठा पक्ष जो म्हणजे राष्ट्रवादी हा सर्वात जास्त मोठी ताकद जी आहे ती महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं घड्याळ हे चिन्ह राहणार आहे, नाव तसंच राहणार आहे. त्यामुळं राष्ट्रीय किंवा प्रादेशिक अशा पक्षाचा वाद जो आहे तो किमान महाराष्ट्रापुरता तरी त्यांना मर्यादा असणार नाही, या संदर्भातली कुठलीही अडचण नसणार आहे. त्यामुळं या बैठकीमध्ये खास करून चर्चा ही महाविकास आघाडीतली जी एकसंध भूमिका ठेवणं, एकसंधपणे भाजपच्या विरोधात लढणं या दृष्टिकोनातून होऊ शकते. कारण येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये काही सीटांची देवाणघेवाणच्या दृष्टीने देखील चर्चा होऊ शकते. कारण काही दिवसापूर्वी ठाण्याचे माजी खासदार आनंद परांजपे जे आहेत ते देखील येऊन उद्धव ठाकरे यांना भेटले होते. अशा प्रकारच्या आणखी काही जागा आहेत ज्या प्रकारे ज्याची अदलाबदलची चर्चा देखील या बैठकीमध्ये होऊ शकते. धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे